रस्त्याच्या कडेला थांबलेल्या कारला मालमोटारीनं दिलेल्या धडकेनं दोघेजण जागीच ठार झाल्याची दुर्घटना बाळेनजीक शिवाजीनगरात घडली सोलापूरहून पंढरपूरकडे जात असताना शिवाजीनगर बाळे इथं पंक्चर काढण्यासाठी रस्त्याच्या कडेला थांबलेल्या कारला मालट्रकनं दिलेल्या धडकेत दोघेजण ठार झाले ही घटना रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली सारंग प्रकाश रणदिवे वर्ष तीस संजय विठोबा आभंगे वर्ष तीस राहणार तुंगत तालुका पंढरपूर असं ठार झालेल्या दोघा कार चालकांची नाव आहेत दोघे कामानिमित्त रविवारी सोलापुरात आले होते काम झाल्यानंतर ते रात्री पंढरपूरच्या दिशेने निघाले होते दरम्यान त्यांची कार क्रमांक एम एच तेरा ए झेड बहात्तर चौतीसचं टायर पंक्चर झालं पंक्चर झाल्यामुळे ते दोघे शिवाजीनगर बाळे इथल्या एका हॉटेल जवळ असलेल्या पंक्चर दुकानासमोर थांबले होते पंक्चर काढत असताना पुण्याच्या दिशेनं येणाऱ्या मालट्रक क्रमांक सी जी शून्य चार एम पी चौदा सत्तावन्न हिनं जोरदार धडक दिली या धडकेत कार जवळ थांबलेले सारंग रणदिवे आणि संजय अभंगे हे दोघे जण गंभीर जखमी झाले दोघांना उपचारार्थ शासकीय रुग्णालयात दाखल केलं असता त्यांचा मृत्यू झाल्याचं सा सांगण्यात आलं या प्रकरणी मालट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे